बातमी नवनीत राणा यांच्या संदर्भात अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून चाकूने वार करून ठार करू अशा आशयाची ही धमकी दिली गेली आहे. या प्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली असून राजापेठ पोलिसांनी तिवसा येथील विठ्ठल राव या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन तपास करावा अशी मागणी केली आहे. एखादा कोणी चुकीच्या पद्धतीनं हे करतायत असं वाटतं बा की त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. पण जाणीवपूर्वक तुम्ही याच्या विरोधात बोलले की याच्या विरोधात काम केलं तर तुम्हाला जीवाची मारून टाकू, तुमच्या ॲक्सिडेंट करून टाकू गाडीने, कुठल्या प्रकारचं तलवारीने वार करू, अशा प्रकारचं धमक्या देण्यासाठी जे खऱ्या अर्थाने एवढी हिंमत करतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या संदर्भात पोलीस आयुक्तांना तक्रार दिली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे सुद्धा मेसेज दिलेला आहे. तर नक्की गृह विभाग मजबूत आहे, कायदा सुव्यवस्थित आहे राज्यामध्ये आणि कडकच्या कडक कारवाई त्याच्यावर केल्या जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.